नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। आता पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा सुपरफास्ट मध्ये। महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या कापिलगावचे सुपुत्र भाऊसाहेब ढेबे यांची कराड तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। रविवारी सातारा येथे झालेल्या समारंभात त्यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। पहलवान गणेश मानुगडे यांनी निवडपत्र दिले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, उपमहाराष्ट्र केसरी आबा सूळ, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, पहलवान सागरभाऊ साळुंके, जुन्या काळातील नामवंत मल्ल व उद्योगपती श्रीकृष्णदादा बराटे, हिंद केसरी संतोषाबा वेताळ, पहलवान संग्रामसिंह माने, उद्योगपती उदय देवकर, जिल्हाध्यक्ष अमर साबळे, लेखिका काजल भालेराव, पहलवान संदीप रासकर आदी मान्यवर उपस्थित होते। ते कराड तालुक्याच्या सल्लागारपदी गेले 3 वर्ष कार्यरत असून त्यांनी तालुक्यात कुस्तीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत। याचीच दखल घेत अध्यक्षपदावर भाऊसाहेब ढेबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। तसेच भाऊसाहेब ढेबे कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष असून अत्यंत सामाजिक उपक्रम ते राबवतात। सामाजिक, राजकीय, क्रीडा या क्षेत्रात अत्यंत भरीव कार्य भाऊसाहेबांचं आहे। या निवडीबद्दल कराड तालुका व सातारा जिल्ह्यातील क्रीडा संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।